माजी सैनिकावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी आमदार उन्मेष पाटलांसह इतरांवर मंगळवारी कोर्टाच्या निर्देशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. याबाबत वृत्त असे की माजी सैनिक सोनू हिम्मत महाजन यांच्यावर 2 जून 2016 रोजी तालुक्यातील टाकळी येथे प्राणघातक हल्ला झाला होता. यात आमदार उन्मेष पाटील यांनी धमकावून त्यांच्यासह मुकुंद भानुदास कोठावदे, भावेश कोठावदे, भारती कोठावदे, पप्पू कोठावदे, बबड्या शेख, भूषण उर्फ शुभम बोरसे व जितेंद्र वाघ यांनी सोनू महाजन यांच्यावर हल्ला केला होता. यात भावेश कोठावदे यांनी त्यांच्या डोक्यात तलवारीने वार केला होता. यानंतर भावेश कोठावदे याने मनीषा सोनू महाजन यांच्या 14 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत काढून घेतली, तर मुकुंद कोठावदे याने सोनू महाजन यांच्या खिशातील 2700 रुपये काढून घेतल्याची तक्रार पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली होती. मात्र यावरून गुन्हा दाखल करण्यात आला नाही. यामुळे सोनू महाजन यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. यानंतर न्यायालयाने 30 एप्रिल रोजी पोलिसांना गुन्हा नोंदवण्याचे निर्देश दिले होते. खंडपीठाच्या निर्देशानुसार आज 40 गाव पोलीस स्थानकामध्ये मनीषा सोनू महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुकुंद भानुदास कोठावदे, भावेश कोठावदे, भारती कोठावदे, पप्पू कोठावदे, बबड्या शेख, भूषण उर्फ शुभम बोरसे व जितेंद्र वाघ यांच्यासह आमदार उन्मेश भैय्यासाहेब पाटील यांच्यावर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास 40 गाव शहर पोलीस निरीक्षक विजय कुमार ठाकुरवाड करीत आहेत. 23 मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार असून यात उन्मेष पाटील हे जनतेचा कौल मागत आहेत. या निकालाआधी त्यांच्यावर 306 सारख्या गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान याआधी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणारे पोलीस प्रशासन आता तरी संबंधितांना अटक करण्यासाठी तत्परता दाखवणार का, याकडे सर तालुक्याचे लक्ष लागले आहे. ब्युरो न्यूज इंडिया, अब तक मराठी.